नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी या 5 उपायापैकी एक जरी उपाय तुम्ही केलात तर तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे. घरामध्ये पैसे टिकत नाहीत, पैसे बरकत येत नाहीत, कमाईच्या पेक्षा खर्च जास्त आहे. तर तुम्ही या 5 उपायापैकी एक जरी उपाय केलात धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे व तुमच्या सर्व अडचणी दूर करणार आहे. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत गुरुपुष्यामृत योगाचे महत्व व या दिवशी कोणते कार्य केल्यामुळे महालक्ष्मीची अखंड प्राप्ती होत असते तर आपण या उपायाबद्दल माहिती पाहणार आहोत. पंचांगानुसार वर्षभरात असे काही योग आणि तिथी येतात जे शुभ असतात. यापैकी एक म्हणजे गुरुपुष्यामृत योग होय. पंचांगानुसार या योगाचे विशेष महत्व आहे. हा योग शुभ कार्य, गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. त्याचबरोबर सोने खरेदी करणे किंवा चांदी खरेदी करणे विशेष फलदायी मानले जाते. माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग 22 फेब्रुवारी 2024 रोजी जुळून येत आहे. धार्मिक मान्यता तसेच पंचांगानुसार महत्वाच्या 7 शुभ योगामध्ये गुरुपुष्यामृत योग प्रमुख मानला जातो आणि खरेदीसाठी हा विशेष योग मानला जातो. हे नक्षत्र इतके शुभ आहे की या दिवशी देवतासुद्धा या नक्षत्राची पूजा करतात. या योगात गुंतवणूक आणि काही वस्तू खरेदी केल्यामुळे याचा अनेक पटीने आपणास लाभ होतो. त्यानुसार माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 6:48 गुरुपुष्यामृत योग सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर दुपारी 4:43 हा योग असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्यामृत हा योग खूप शुभ मानला जातो. गुरु ग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे. देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा, यश, संपत्ती आणि सुखी संसाराचा कारक ग्रह आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. गुरुपुष्यामृत योगात नवीन बिझनेस सुरू करणे, शेतजमीन, घर, वाहने, सोन्या चांदीची आभूषणे, पितळ, हत्ती, दक्षिणावर्ती शंख खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे धनाची देवी लक्ष्मी आकर्षित होते. मात्र तुम्हाला गुरुपुष्यामृत दिवशी या गोष्टी खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये श्री सूक्ताचे पाठ करावे. यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होतात. पौराणिक मान्यतेअनुसार गुरुपुष्यामृत योग पुनर्वसू आणि रोहिणी या 3 नक्षत्रांमध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. गुरुपुष्यामृत दिवशी सौभाग्यवती महिलांनी सोन्याचे आभूषणे परिधान करू नये. त्याचबरोबर नवे वस्त्रसुद्धा परिधान करू नये. याचा परिणाम आपल्या संसारावर पडतो. कारण गुरुपुष्यामृत योग या दिवशी विवाह केला जात नाही. पती पत्नीसाठी हे नक्षत्र वर्जित आहे. गुरुपुष्यामृत योगाला ब्रह्मदेवाचा शाप मिळालेला आहे. यामुळे या नक्षत्रात विवाहसुद्धा केला जात नाही. या दिवशी विवाह केल्यानंतर तो यशस्वी होत नाही. श्रीराम व सीतामाई यांचा विवाह गुरुपुष्यामृत योगावर झाला होता. त्यांना सुखी संसाराचे सुख मिळालेले नाही. त्यामुळे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी विवाह केला जात नाही. त्यामुळे सौभाग्यवती स्त्रियांनी नवीन वस्त्र परिधान करू नये किंवा नवीन दागिने परिधान करू नये. महिलांनी याची काळजी घेतली पाहिजे. तर मंडळी, गुरुपुष्य नक्षत्र या दिवशी सर्वांनी लक्ष्मी प्राप्तीसाठी या 5 उपायापैकी एक उपाय नक्की करून बघा. सुख समृद्धी व धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. गुरुपुष्य नक्षत्र या दिवशी चांदीचा एक चौकोनी तुकडा खरेदी करून आणायचा आहे. त्याची विधिवत पूजा करायची आहे. आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी पूजा केल्यानंतर त्या चांदीच्या तुकड्याला ठेवायचा आहे. ज्यांच्या घरामध्ये पैसे टिकत नाहीत, पैसा बरकत येत नाही, विनाकारण पैसा खर्च होतो, कमाईपेक्षा खर्च अधिक आहे, त्यांनी तर हा उपाय नक्की करून बघा. त्यामुळे पैसा टिकेल. चांदीचा चौकोनी तुकडा आपल्या क्षमतेनुसार केवढाही तुम्ही बनवू शकता. फक्त चौकोनी असणं गरजेचं आहे. गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी चांदीच्या आरतीत 4 मुखी दिवा महालक्ष्मीच्या समोर लावायचा आहे. हा दिवा सकाळ व संध्याकाळ या दोन्ही वेळेला लावायचा आहे. आरती एकच असते, मात्र 4 जागी वाती लावलेल्या असतात. अशा प्रकारचा दिवा आपणास लक्ष्मीच्या समोर सकाळी व सायंकाळी लावायचा आहे. त्याचबरोबर गुरुपुष्य नक्षत्रामध्ये श्री सूक्ताचे पठण करावे. शक्य नसेल तर ओम लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा जप करा. कारण माता लक्ष्मी श्रीहरीला प्रसन्न केल्याशिवाय आपल्यावर कृपादृष्टी टाकत नाहीत. त्यामुळे लक्ष्मीसोबतच नारायणाचा सुद्धा जप केला पाहिजे. 108 वेळा गुरुपुष्य नक्षत्रावर या मंत्राचा जप करायचा आहे.
त्याचबरोबर गुरुपुष्य नक्षत्रा दिवशी थोडं थोडं सोनं गोळा करून आपण त्याची अंगठी तयार करावी व घरच्या कर्त्या पुरुषाला घालावी. प्रत्येक गुरुपुष्य नक्षत्राला थोडं थोडं सोनं घ्यावे. 5 गुरुपुष्यामृताचं सोनं गोळा करून आपण त्याची अंगठी बनवू शकता. यामुळे देवगुरु बृहस्पती आपल्याला संसारात कशाचीच कमतरता पडू देत नाहीत. त्याचबरोबर गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी चांदीच्या दिव्यामध्ये 1 फुलवात लावायची आहे. दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती लावायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4. अशा प्रकारे आपणास 11 दिवस 11 फुलवाती लावायचे आहेत. नंतर 12व्या दिवशी 10 फुलवाती लावायचे आहेत. नंतर 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशा प्रकारे उतरती वात आपणास लावायचे आहेत. यामुळे धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल व तुमचे अडकलेले पैसे परत येतील. तुमचं कोणतं काम खूप दिवसापासून होत नाही, त्या कामात अडथळे येत आहेत, या उपायामुळे तुमचं काम नक्की होईल. गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी विद्यार्थ्यांनी श्री विष्णू भगवान यांची पूजा करावी. यामुळे विद्या व ज्ञानाची प्राप्ती होते. तर मंडळी, गुरुपुष्य नक्षत्र योग 22 फेब्रुवारी या दिवशी असणार आहे. तर तुम्ही शुभ नक्षत्रावर या 5 उपायापैकी एक जरी उपाय तुम्ही केलात तर तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.